सदाशिव लोखंडेंना शिर्डीतून शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली. महायुतीत कोणीही नाराज नाही असं सदाशिव लोखंडे म्हणाले. सर्व युतीचे घटक एक दिलाने काम करणार. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचंय असंही सदाशिव लोखंडे म्हणाले. आपली उमेदवारी आपल्याला या ठिकाणी भूषवण्यात मिळते. काय वाटतं 2014-19 आणि या 24 ची निवडणूक कशी असणार? या ठिकाणी मी शिर्डीच्या मतदाराचा आभार मानेन. 2014, 2019 आणि 2024 राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब, अजितदादा पवारसाहेब, या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मी खास करून अनेक नेते आहेत यामध्ये. कोल्हेताई असतील, असं कोल्हेताई असल्यामुळे नसल्यामुळे नाही, मी इथं आहे. पण अनेक लोकांनी गटतट सरून मला 2014 देखील 19 देखील या ठिकाणी मदत केलेली आहे. त्यामुळे अनेक गटतट असेल देखील या ठिकाणी खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना तिसऱ्या वेळेस पंतप्रधान का जनता तयार आहे. त्यामुळे राज्याच्या वतीने मला उमेदवारी घोषित झाली आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना या ठिकाणी शिर्डीच्या जनतेच्या वतीने त्यांना मला खासदार म्हणून पाठवत असताना दोन्ही निवडणुकीमध्ये भरघोष मताने या शिर्डीच्या जनतेने मला मतदान केलेलं आहे. प्रकाश मेहताचा पी ए माझ्याकडे आला आणि नगरपालिकेने त्या टेंडरमध्ये मॅन्युफॅक्चरला प्राधान्य द्यावा आणि ते सप्लायरकडे दिलं होतं. मी एक पत्र दिलं आणि ते की मला 2-4 लाखाचा मटेरियलचा असेल आणि त्यांनी सप्लायरकडे घेऊ नये म्हणून माझं मत आहे नियमानुसार कारवाई करा. त्यामध्ये काय नाही, ठेकेदारी केली असेल तर माझ्या 50 वर्षा 25 वर्षाच्या काळामध्ये नगर जिल्ह्यातलाच मी रहिवासी आहे. मनोज गाडीकर, TV9 मराठी.